नमस्ते मित्रांनो, माझे नाव दुर्गा गजानन शेळके। मी आज तुम्हाला मी झाड बोलतो या विषयावर बोलणार आहे शाळेचे नाव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोटा देवी। नमस्ते मित्रांनो, कसे आहात तुम्ही? ओळखावे रे, मी कोण बोलत आहे, काय म्हणता, नाही ओळखले? ठीक आहे, एक कोडेज घालतो तुम्हाला, हिरवागार शालू नेसून नित्य भामी तुम्हा सर्वांसाठी फळे फुले देत असतो नेहमी। काय मित्रांनो, ओळखले ना? मी तुमचे लाडके झाड बोलतोय। तसा तर मी पिढ्यान पिढ्या गप्पच उभा आहे, निशब्द उभा आहे, शतकानुशतके निस्वार्थीपणे मी तुम्हाला देतच आलो आहे, अगदी प्रेमाने, आनंदाने आणि निमूटपणे, काहीही न बोलता। पण आता मात्र माझ्या संयमाचा बांध फुटत आहे, मानवाची हाव पाहून माझा जीव घुसमटत आहे। मानवास जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गरजा अन्न, वस्त्र, निवारा आणि ऑक्सिजन ह्या गरजा फक्त आणि फक्त माझ्यामुळेच पूर्ण होतात। पृथ्वीवरील ऋतुचक्राचे संतुलन सुद्धा माझ्यामुळेच टिकून राहते व माझ्यामध्ये वेगवेगळ्या औषधी व गुणधर्म देखील आहेत। याशिवाय घरातील कपाटे, वस्तू, दारे, खुर्ची, टेबल इत्यादी वस्तू देखील माझ्यापासूनच तयार होतात। तुम्ही ज्या वहीवर वाचता, ज्या वहीवर लिहितात, तो कागद सुद्धा माझ्यापासूनच तयार होतो व तुम्हाला गोड, स्वादिष्ट, रंगीबेरंगी फळे फुले सुद्धा मीच देत असतो। आणि गुरे, वासरे, पशु पक्षी व तुम्हाला सुद्धा उन्हापासून वाचवण्यासाठी सावली सुद्धा मीच देत असतो। मित्रांनो, आजवर मी तुमच्याशी काहीही मागितले नाही, पण आज बजावून मागणार आहे। ते मागणे सुद्धा माझ्यासाठी नाही तर तुमच्याच भल्यासाठी आहे। तुम्ही आजवर माझ्यासारख्या हजारो झाडांची बेसुमार कत्तल केली असेल, पण त्यामुळे तुमच्याच मानवाच्या जीवावर मोठा धोका निर्माण झाला आहे। म्हणून तुम्हाला ही कळकळीची विनंती की वृक्षतोड थांबवा आणि वृक्षरोपण करा। वृक्षरोपण फोटो काढण्यापुरते न करता किमान वर्षातून एक तरी झाड लावा व ते जगवा। आम्ही जगलो तरच तुम्ही जगाल हे लक्षात ठेवा। आम्ही जगलो तरच तुमची भावी पिढी निरोगी राहू शकेल। हे लक्षात ठेवा। झाडे जगवा, झाडे वाढवा। तुम्हाला डॉक्टर तर फळे खायला सांगतातच ना। कोणाला अंजीर आवडत असेल, कोणाला
चिकू आवडत असेल, कोणाला सेफ आवडत असेल, तर कुणाला केळी आवडत असेल, तर कुणाला चिंच आवडत असेल। तुम्हाला कोणती भाजी आवडते? डॉक्टर पण भाज्या पण खायला सांगतात आणि फळे पण खायला सांगतात, फळे भाज्या पण खायला सांगतात। तुम्हाला कोणती भाजी आवडते? कोणाला मेथी आवडत असेल, तर कुणाला टोमॅटो आवडत असेल, कुणाला कोणाला पालक आवडत असेल, तर कुणाला मेथीची भाजी आवडत असेल, कुणाला वांगी। असे करून तुम्हाला भाज्या आणि फळे तर आवडतच असतील, पण फुले तर त्याच्याहून पण खूप जास्ती तुम्हाला आवडतच असतील ना। लग्न, लग्न समारंभ, बर्थडे, दिवाळी, दसरा, याच्यामध्ये तुम्हाला फुलाशिवाय तर काहीच नाही आहे ना। फुले लागतातच, तुम्ही रोज फुले डोक्याला लावून येतात। फुलाशिवाय हे भाज्या, हे फुले, हे सगळे माझेच भाऊ आहेत आणि हे सगळे तुम्हाला माझेच भाऊ देतात। हे सगळे तुम्हाला माझेच भाऊ देतात। नमस्ते।